संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत भक्ती परंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दुःख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करून हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म भक्ती परंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरी या नियोजनाला सहकार्य करत असतात, परंतु यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दुःखदायक तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूर वारीसारख्या सोहळ्यात सहभागी होताना सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वर भक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून वारीत सहभागी व्हावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलंय. सरकार जाईपर्यंत 2.5 वर्ष अशा पद्धतीनं 12.5 वर्ष मी जवळपास तिथं पालकमंत्री आहे, मलाही माहिती आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे पंढरपूरच्या वारीच्या इतिहासात असं कधी घडलेलं नव्हतं. आणि नियोजनाला वारकऱ्यांचं नेहमीच सहकार्य मिळतं. मी अनेकदा त्यांच्या बैठका घ्यायचो. सातारा, पुणे आणि सोलापूर ह्या 3 जिल्ह्याचे पालकमंत्री, CEO, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त पुणे विभाग, पोलीस अधिकारी, SP तिन्हीचे, असं सगळ्यांच्या बैठका आम्ही घ्यायचो. आणि योग्य नियोजनातून केलं तर अशा प्रकारच्या घटना अजिबात घडत नाही. त्या घटना टाळता येऊ शकतात, फक्त त्या संदर्भामध्ये नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे. मी त्या आळंदीत वारकऱ्यांवर लाठी मारायची घटना अत्यंत माझ्या दृष्टीने क्लेशदायक आहे. वारकऱ्यांवरील लाठीमाराचा आणि तो करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अशा पद्धतीनं अजिबात घडता कामा नये. ह्याच्यामध्ये ताबडतोब सरकारमधल्या प्रमुखांनी लक्ष घालून, पोलिसांनी लक्ष घालून, आता मी खरं तर मुंबईलाच निघालो होतो. मी जाताना आता जाता जाता तिथली पण सगळी माहिती घेईल गाडीत बसल्यावरच फोनवरून. पण त्या संदर्भामध्ये एवढी चांगली गौरवशाली अशा प्रकारची आषाढी वारीला परंपरा आहे, महाराष्ट्रातनं नाही तर आजूबाजूच्या राज्यातनं, परदेशातनं पण त्या वारीच्या करता अनेक वारकरी त्याच्यात सहभागी होत असतात, अनेक श्रद्धाळू त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. आणि अशा प्रकारे होत असताना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आपल्या आळंदीमधनं महाराष्ट्राच्या अध्यात्म भक्ती परंपरेचं वैभव आहे. आणि दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीमध्ये येत असतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजन केलं जातं आणि खरोखरीच वारकरी नेहमी प्रतिसाद देतात, नेहमी सहकार्य करतात. परंतु प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळेच हे सगळं घडलं असावं. त्याच्यामध्ये यंदा कुठेतरी यज्ञामुळं चूक घडलेली आहे. त्याच्यामध्ये प्रशासनाच्या ही संपूर्ण घटना जी काही माझ्या कानावर आलेली ती अत्यंत दुःखदायक तशीच मनाला आपल्या सगळ्यांच्या चीट आणणारी आहे. आणि या लाठीमाराच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील राज्याचा विरोधी पक्ष नेता या नात्याने मी करतो. आणि तात्काळ दोषींवर कारवाई व्हावी, अशी घटना पुन्हा कदापि घडता कामा नये यासाठी पूर्ण. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.